गुड इवनिंग स्टूडेंट्स, ही गणित खूप छोटी छोटी असल्यामुळे आपण पुढचा एक प्रॉब्लेम घेतोय. सॉल्व प्रॉब्लेम नंबर 8, पेज नंबर 324. याचं भागाचं नाव असं दिलं आहे, कॉल्स इन अरियर्स अँड कॉल्स इन ॲडव्हान्स. तर आपण कॉल्स इन अरियर्सचं गणित घेऊ. कॉल्स इन अरियर्स म्हणजे काय समजून घ्या. इफ द कंपनी ॲक्सेप्ट द ॲप्लिकेशन अँड अलॉट्स द शेअर टू द पर्सन, ही बिकम द शेअर होल्डर. कंपनीने अर्ज स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी ती ज्या व्यक्तीने अर्ज मागणी केली असती, भागांची मागणी केलेली असती, तो अर्जदार भागधारक होतो, शेअर होल्डर होतो. अँड द शेअर होल्डर इज लायबल टू पे द एन्टायर अमाऊंट ऑफ शेअर्स. आणि त्या शेअर्सची, त्या भागाची संपूर्ण रक्कम देण्याची जबाबदारी त्या भागधारकाची असते. इन केस ही फेल्स टू पे द अलॉटमेंट, भागवाटपाचे पैसे देण्यास तो जर असमर्थ ठरला, and calls on shares held by him, the unpaid amount is known as calls in arrears. त्याला बा त्या ठिकाणी समजा भागवाटपाचे पैशाची मागणी केली आणि त्यांनी पैसे भरले नाही, मग अशा वेळेस त्याला म्हणायचं calls in arrears. The unpaid amount on allotment and calls may be kept in their respective accounts for the balance and not received, or may be transferred to a new account, calls in arrears account. सेपरेट अकाउंटमध्ये हे लिहायची अशी भागाची मागणी केली पैशाची, परंतु त्यांनी पैसे भरले नाही. द कॉल्स इन अरियर्स अकाउंट हॅज डेबिट बॅलन्स विच इज शोन ॲज अ डिडक्शन फ्रॉम द पेड अप शेअर कॅपिटल ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला जे पेड अप शेअर कॅपिटल आहे त्याच्यातून ही कॉल्स इन अरियर्स म्हणजे जे पैसे आले नाही वजा करायचं असतं त्यांना ठेवायचे. एकदम सोपं गणित आहे, लक्ष द्या. गिरीश अँड कंपनी लिमिटेड इन्व्हायटेड ॲप्लिकेशन फॉर 25,000 इक्विटी शेअर्स. 25,000 सामान्य भाग विकायला काढलेत. ऑफ रुपीज 10 इच पेएबल ॲज 10 रुपये किंमत एका भागाचे. पैसे कसे देणार पहा. 2.50 ऑन ॲप्लिकेशन, अर्जाबरोबर 2.5 रुपये. 5 ऑन अलॉटमेंट, भागवाटपाबरोबर 5 रुपये. 2.50 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल, आणि 2.5 रुपये पहिला आणि शेवटचा हप्ता. ॲप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 30,000 इक्विटी शेअर्स. कंपनीने भाग विकायला काढलेत 25,000, परंतु अर्ज किती आले 30,000. इक्विटी शेअर्स अँड प्रो राटा अलॉटमेंट वेअर मेड टू ऑल. ऑल द मनी वॉज ड्युली रिसिव्ड, सगळे पैसे आले एक्सेप्ट फर्स्ट अँड फायनल कॉल, एक पहिला आणि शेवटचा हप्ता आला नाही. ऑन 2005 इक्विटी शेअर्स 2,500 सामान्य भागावरती. एंटर द अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अ कंपनी अँड शो द बॅलन्स शीट. हा लक्ष द्या. पहिली एंट्री 30,000 अर्ज आलेले आहेत आणि 2.5 रुपये किंमत आहे पहा. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 30,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 2 पॉईंट पर शेअर रिसिव्ह. 30,000 ॲप्लिकेशन 30,000 अडीच निघूनायचे, 75,000 येईल. त्यानंतर आता ही रक्कम आपल्याला भाग भांडवलाला ट्रान्सफर करायची, पण आपण 25,000च फक्त त्या ठिकाणी, कारण आप कंपनी विकायला किती काढते फक्त 25,000. मग 25,000 × 2.5 रक्कम ट्रान्सफर करायची, आणि जी वर जास्त रक्कम आलेली ती अलॉटमेंटला भागवाटपाला ट्रान्सफर करायची. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 62,500 आणि टू शेअर अलॉटमेंट 12,500 हे समजून घ्या. पहिल्यांदा हे 75,000 आलेले, 30,000 × 2. आता अलॉट 25,000 × आपल्याला विकायचे आहेत 25,000 × 2, पण 25,000 × 2 केलं तर किती येतं 62,500. मग 75,000 हे 62,500 वजा केल्यानंतर जी जास्त रक्कम आहे ती भागवाटपाला ट्रान्सफर करायची, किती आली ती 12,500. पाहिजे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 75,000 यायची, टोटल करायची हे टोटल. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 62,500, टू शेअर अलॉटमेंट 12,500. 75,000 ही वजा करायची, ही रक्कम येईल. बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 25,000 शेअर्स ॲट रुपीज 2.50 पर शेअर ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट अँड एक्सेस ॲप्लिकेशन मनी ऑन 500 शेअर्स ॲट 2.50 पर शेअर ॲडजस्टेड. आता भागवाटप करायचं आहे पहा. भागवाटपाच्या बाबतीमध्ये किती रक्कम आहे 5 रुपये आहे पाच शेअरने. ड्यू दाखवायची रक्कम, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट
to equity share capital account. Being allotment money on 25,000 equity shares at rupees 5 per share due 25,000 गुणिले 5 करायचे 125,000 हे पैसे मिळाले. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 112,500 कसे आले पाहिजे 125,000 आहेत आपण मागणी केलेली आणि ही 1,250 अगोदर दिलेली आहेत ही वजा करायची. Being share allotment of money on 25,000 equity shares at which 5 per share received. He recommended the allotment he was a kill a to me lax devil. He recommended he was a killer, it to me and Maki recommended. Then under other file on share what's up. Addis Rupayai. Due recom chantry. Equity share first and final call account debit to equity share capital account 62,500 being equity share first and final call money on 25,000 shares at rupees 2.50 per share due 25,000 la adis nigunayche 6,500 shil ata shevatchi entry yacha paiki adis do ganita dilela hai pa 2,500 equity shares and the adis rupay pramane पैसे आलेली नाहीये पाणी ते दिले कल कॅल्क्युलेशन करून 2,500 गुणिले 8 करायचे 6,250 येईल एवढे पैसे आले नाही त्याला कॉल सिनारियर्स म्हणायचं. पा जे आले ते बँक अकाउंट डेबिट 56,250 कॉल सिनारियर्स अकाउंट डेबिट 6,250 टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 62,500 2,500 ला 2.5 निघून देऊन 62,500 येईल ही 62,500 ही वजा करायची 62,500 मग इथे येतील 56,250 62,500 ही 62,500 वजा करायची 5, 5, 2, 3, 2, 12, 6 या आली 56,250. आता बीइंग शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 22,500 शेअर्स ॲट रुपीज 2.50 पर शेअर रिसिव्ह 2,500 शेअर्स 25,000 ने वजा केल्यावर हा आकडे अडीच निघून लिअर पण येईल. बॅलन्स शीट कसं केले पा बॅलन्स शीट लायबिलिटी बाजूला शेअर कॅपिटल 2,50,000 त्याच्यानंतर कॉल सिनारियस आत्ताच आपण काढलेले हां 25 ही कसे आलेत 25,000 गुणिले 10 आले 2,50,000 आणि त्याच्यातून कॉल सिनारियस हे वजा करायचे पा 6,250 मग जी थिरी मध्ये सांगितलं होतं लेस कॉल सिनारियल स्पीड अप कॅपिटल म्हणून वजा करायचं यानंतर 2,43,750 ही रक्कम इकडं ॲसेट बाजूला बँक लिहायचं आहे बँक 2,43,750 आणि एक आणि टॅली करून टाकायचं आहे. ठीक आहे उद्या आपण कॉल्स इन ॲडव्हान्सचा भाग पाहू.